बर झालं सगळी डिलिव्हरी झाली आपली. अरे अरे काय गट्ट्या. अरे भाऊ दादा कुठे होतास तू? आज आम्ही तुझी खूप आठवण काढली. हो का? अरे मी आणि आई बाहेर गेलो होतो जरा आणि माझी का आठवण काढत होतात? आज तुझ्याच नावाचा एक जण तुझ्याच घरी जेवायला आला होता. जेवायला? असं कोण आलं होतं जेवायला जे आपल्यालाच माहिती नाही? मला माहितीये ना, एक तर तो गुप्ता आला होता आणि त्याच्याबरोबर त्याचा बॉडीगार्ड. आणि त्या बॉडीगार्डच नाव पण भाऊसाहेब होत. राजू सराफ जेवायला आले होते. आबा अहो मी आवरते म्हणाले ना, तुम्ही का उगच स्वतःला त्रास करून घेताय? बसा बघू, आधी तुमची खूप दगदग झाली. शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुम्हाला फोन करायचा विचार करत होतो आणि सामने तुम्ही. आज आपल्याकडे कोणी जेवायला आलं होतं का? हो. कोण? राजवीर. राजवीर सर म्हणत जेवायला बोलतो. ते जेवायला आले होते आम्हाला कसं नाही माहित? मनु आम्ही सकाळी निघालो तेव्हा तू सुद्धा काही बोलली नाहीस आम्हाला. अगं तिची काही चूक नाही, तिला कशाला दोष देतेस? मीच सांगितलं तिला, कोणा सांगू नको. प्रश्न सांगण्यानं सांगण्याचा नाहीच आहे. तुम्ही त्यांना जेवायला का बोलवलं हा माझा प्रश्न आहे. कसे ना सोनबाई, काही गोष्टींची आपल्या डोक्याची ओझी असतात ना, टायमाला खाली काढून ठेवलेली चांगली असते. मनालीच्या साखरपुड्याची वेळी राजीव सराफाने आपल्यासाठी केवढं केलं तुम्हाला माहितीये ना. जीवाची बाजी लावून ते सगळं करत होते. ज्याला समजावायचं होतं त्याला समजावत होते, ज्याला नडायचं होतं त्याला नडत होते. आता त्यांनी आपल्यासाठी एवढं केल्यानंतर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं का नको? पुन्हा त्यांना जेवायला बोलवतो आणि तुला त्रास नको म्हणून मग मनालीला बनवायला सांगितलं. अहो पण मी म्हणते बाई जाऊ दे ना, जे घडायचं ते घडून गेलं, कशाला इशय वाढवायचा? आता आपण राजवीर सराफांना काय रोज जेवायला बोलवतो का? राजवीर सराफांसोबत मयूर सुद्धा आली होती का? अरे असं काय बोलतोयस, त्यांच्या बरोबर मयू कशी येईल ना? ती तर ऑफिसमध्ये असेल ना. मयुरीचं काय मध्ये दिशे काढला राजवीर आणि अबा एकच मिनिट, हा एक महत्वाचा कॉल आहे, मी येतो. काय गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून भाऊसाहेब. भाऊसाहेब आय एम सो सॉरी. सॉरी? सॉरी कशाबद्दल मॅडम? अरे तुला फोन करायला माझ्याकडून उशीर झाला. तू आत्ता इथे असायला हवा होतास आमच्या घरी. तुमच्या घरी का? म्हणजे मला कळलं नाही. भाऊसाहेब मी स्वतः यामिनी सराफ तुला फोन करून सांगते, मी आज माझे सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल केले फक्त तुझ्यासाठी. त्याचं महत्व कळतंय का तुला? बरोबर मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही. आय नीड युअर प्रेझेंटेशन राईट नाव. कळतंय का तुला भाऊसाहेब? प्रेझेंटेशन? तुम्हाला माझ्या बिझनेस बद्दलची जी माहिती हवी आहे का? म्हणजे कळतंय मग ओळख का नाहीये? भाऊसाहेब तुला किती कॅपिटल हवंय? कॅपिटल? अरे कॅपिटल म्हणजे किती पैसे हवेत. तुला हॉटेल काढायचंय ना, मग त्यासाठी तुला फायनान्स नको का? आणि तुझं हॉटेल कसं असणार आहे, फर्निचर कसं असणार आहे, फूड क्वालिटी कशी असणार आहे, तू काय काय आणणार आहेस, हे सगळं मला कळायला हवं ना. बरोबर बोलताय मॅडम. मी देतो तुम्हाला. तुम्हाला हे कधी पर्यंत हवंय? कधी पर्यंत म्हणजे आत्ता ताबडतोब. तुला कळतंय का आज माझी मीटिंग आहे फायनान्स डिपार्टमेंट बरोबर,
मी स्वतः तुझी फाइल घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. म्हणजे वेरिफिकेशन आणि सगळं बायपास करून स्ट्रेट प्रोसेसिंगला लागणार आहे. त्याचं महत्व कळतंय का तुला भाऊसाहेब? मॅडम मॅडम मी 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 आणून देतो ना फाईल तुम्हाला. तुम्ही मी लगेच आणून देतो मॅडम. नाही आता बघ हा तू, म्हणजे तुला हॉटेल काढायचं नसेल तर ठीक आहे. मग मला माझं स्वतःच हॉटेल काढायचंच आहे. त्याच्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागलं ना तरी मी ते करेन. मी मी फाईल घेऊन लगेच पोहोचतोच आहे तुमच्याकडे. प्लीज हा मॅडम मला थोडा वेळ द्या, मी निघतो, लगेच निघतो. जमत असेल तरच ये हा भाऊ, नाहीतर काय माझ्या मीटिंग लाईंड अप आहे तरी मी निघते घरातून. नाही 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 मॅडम नाही, मी 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 पोहोचतोय, लगेच पोहोचतोय, मला थोडा वेळ द्या फक्त. हा मी निघालोय निघालोय. हा थँक थँक्यू मॅडम थँक्यू. पण माझी खात्री आहे आता तो धावत पळत येतो की नाही बघ. त्याला यावच लागेल. त्याचं रणशिंगेंच्या दोन कोंबड्यांची झुंज आपल्याला कशी पाहायला मिळेल? एक भाऊसाहेब आणि दुसरी मयुरी. अरे आलात बरं केलं, आजी आतमध्ये. एक मिनिट एक मिनिट, तुम्ही इथे का आले? मला बोलावलं इथे म्हणून आले. बोलावलं? नाही नाही म्हणजे नाही म्हणजे आपण तुम्हाला काय फोन बिन नाही केला आणि आजी पण खाऊन पिऊन एकदम फिट अँड फाईन आहे. म्हणजे तिची तब्येत बिघडली आणि मग तुम्हाला फोन करायचा असा पण आमचा काय प्लॅन नव्हता. नाही गॅरी सर, तुम्ही नाही, मला आजींनी इथे बोलावलंय. आजी आजीने बोलावलंय? आजीने आपल्यासोबत प्लॅन करून आपलाच गेम वाजवला. काय बोलला? नाही काय नाही. कोण आहे सुंदर मुलगी? अय्या मयुरी, तू कशी काय आज इथे? आपण पण तेच विचारत होतो तिला. ते मला आजींनी बोलावलं इथे. अच्छा, तुला आजींनी बोलवलं म्हणून तू आलीयस. मला वाटलं की राजवीरला भेटायला. ए मिठू, उगीच असं काहीतरी बोलून बिचारीला ऑकवर्ड फील करू नकोस. आजींनी बोलवलंय ना? चल आमच्यावर, वाट बघत असतील तुझी. हे आजी पण शॉलिड आहे, स्वतः डिसिजन घेते आणि आपल्याला सांगत पण नाही. आपण तिचा पंटर आहे ना. आई आई बघा मी कोणाला घेऊन आले, तुमची लाडकी मयुरी. आजी 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 काय हे? हे तू बरोबर नाही केला बिलकुल, तू तुझ्याच पंटरचा गेम वाजवला. आपलं एंड मध्ये नाही ठरला होता ना, मग हे काय? आपलं बोलून झाल्यावर आपण कल्टी मारली तर तू डायरेक्ट पलटीत मारली. हे तू असं सगळं केलं तर आपल्या डोक्याचा कन्फ्युज उडतो ना. कसलं कन्फ्युजन? काय बडबडतोयस काय तू? नाही, मी मी लाडू वळणार नाही असं ह्याला सांगितलं होतं आणि आता लाडू वळायला घेतलेत म्हणून हा असं म्हणतोय. हो ना गेरी? हा हा तेच बोललो ना आपण, म्हणून आपण आता कल्टी मारणार आहे हे मदत करण्यापासून. आपण नाही करणार, आपण आताच कल्टी मारतो आपण. ए गॅरी ऐक, अरे असं काय हा? आणि आई तुम्ही पण कमाल करता. कोण आहे मयुरी? राजवीरची मैत्रीण आहे. उलट तिला घरी बोलून आपण तिच्या आवडीचं काहीतरी चांगलं चुंगलं बनवून खाऊ घालायचं, तिला रिलॅक्स फील करवायचं, तर तुम्ही तिला लाडू वळायला बोलवलं काय आई? हो नाही मॅम, तसं काही नाही प्लीज. अगं नाही, तुझं ठीक आहे, तू खूप चांगली आहेस म्हणून तू आलीस. आईंना असं काम करताना बघून तू तू अशी उभी राहणार आहेस का? त्यात तू सुग्रण, तू मदत करायला येशीलच आईंना. पण आईंना कळायला पाहिजे ना. म्हणजे मान्य आहे मला की आमच्या सराफांची परंपरा आहे, आई स्वतःच्या हाताने बनवलेला लाडू दरवर्षी पिढीत जाऊन सगळ्यांना वाटतात. आई तुम्ही मयुरीला बोलवलं लाडू वळायला,
दिस इज अनबिलीवेबल. मला नाही पटलंय हे. तुमचं वय झालंय आताही. जरा मन मारायला शिका आणि नको ते तिळगुळ विळगुळ राहू दे. नाही मॅम, त्यांना असं मन मारायला नका सांगू. त्यांची इच्छा आहे ना लाडू बनवायची, मग बनवू दे. आणि मी पण आहेच की, मी करेन मदत आजींना. आणि बोलता बोलता लाडू कधी पटकन वळून होतील ना कळणार पण नाही आजी. मयुरी, तू खूप गोड आहेस ना म्हणून हे म्हणतेस. पण समजा इकडे काम केल्यावर घरी जाऊन आईला सांगितलं की सराफांनी मला किती काम करायला लावलं तर? नाही मॅम, असं काही नाही. आणि एकतर मला आई विचारणारच नाही, आणि जरी विचारलं तरी मी असं नाही सांगणार. मी करते आजीला मदत लगेच. आता तूच म्हणतेस तर ठीक आहे, कर मदत. माझ्या मीटिंग्स लाईन्ड अप नसत्या ना तर मी नक्की आले असते मदत करायला. बट एनीवे, ए मिठू, तू कर यांना मदत. नाही, मीही केलीच असती मदत. पण काय ना, सकाळपासून डोकं इतकं दुखतंय ना माझं, म्हणजे काही बोलायची सोय नाही. असू दे, तरी मदत कर. मी पण येते ना बरोबर. मिठू, मी गोळी पाठवते ना तुझ्यासाठी. आई, मी आहेच, काही लागलं तर मला सांग. यामिनीच्या मनात नक्की काय चाललंय तेच काही कळत नाही. काही करून हा राजवीर आता लवकरात लवकर यायलाच हवा. ए ब्रो, ब्रो 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 ब्रो. हां, बोल गरी. तू लवकर कसा आला? आजीने फोन करून बोलून घेतलं. तुला पण? हो, मला पण. म्हणजे ब्रो, खरं सांग, तू तिला भेटायला आलाय ना? तुम्ही दोघांनी तुमच्या प्लॅन मधून आपल्याला साईडला केला म्हणून काय झालं? आपल्याला काय माहित नाही का? आपल्याला फुल टूस सगळी खबर आहे. असं काय माहितीये तुला? हेच का, किसी के दिल में लड्डू फुटा तो कोई डायरेक्ट लड्डू बनाने के लिए उठा. तू मयुरीला लड्डू बनवायला हेल्प करायला आलाय ना? है ना, है ना? ओ, मिस मयुरी आल्यात. ओ, मिस मयुरी पण इथे आल्यात. ब्रो, तुला काय माहित नाही असा दाखव नका. तुझ्या चेहऱ्यावरच कळतंय मयुरीला भेटायला कसं तुझ्या मनात तिळगुळ फुटतात येत ते. असं काही नाही. काय बोलतोयस तू गॅरी? कुठे मिस मयुरी? लाजलो ब्रो. ब्रो, तू लाजला ना? तू लाजला? तुझी चोरी पकडली का नाही? आपण किचन मध्ये जा. हा मॅडम. हा भाऊसाहेब, कुठे आहेस तू? बस रिक्षामध्ये बसतोच आहे. दोन पॅसेंजर आले ना की रिक्षा निघेल. काय काय काय, शेअर रिक्षाने येतोयस तू? हा म्हणजे. अरे, कधी ती रिक्षा निघणार, कधी ती पोहोचणार? मॅडम नाही, खरा तर एवढा वेळ लागत नाही. आज जरा दुपारची येईल ना, म्हणून पॅसेंजर यायला वेळ लागतोय. बाकी भाऊसाहेब, आय रिअली डोंट केअर. तुला कन्व्हेन्सचे पैसे देते ना मी, येण्या जाण्याचे पैसे मिळतात ना. हा मग दोन पॅसेंजर आल्यावर तू निघणार आहे काय सांगतोयस मला? इतका उशीर लागतो इथे यायला, कॅब पकडून यायला हवं होतं तू आतापर्यंत. याच्यावरून मला फक्त एवढंच कळतंय की तुला बिझनेस मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, काही सिरियसनेस नाहीये तुझा. मॅडम प्लीज ऐकून घ्या ना माझं. मी 15 मिनिटाच्या आत तुम्हाला इथे हवं आहेस. पोचतो 15 मिनिटात पोचतो. हा दादा, जाऊ दे ना आता. चला ना आशेत, जाऊ. चला चला चला. पिंडोक मूर्ख पावळट माणूस. ती मयुरी इथे असेपर्यंत हा आला नाही ना तर याच आज काही खरं नाही. आता लाडू वळायला घेऊया का? हो आजी, तुम्ही फक्त किती बनवायचे ते सांगा, म्हणजे आपण त्याप्रमाणे साईज ठरवू. काही नाही ग, 50 पुरेसे. फक्त 50? नाही, तुम्हाला पेढीत सुद्धा वाटायचं आहेत ना म्हणून म्हटलं. म्हणून काय झालं, एवढे पुरेसे? नाही, मला वाटतंय कमी पडतील.
अजीब आपण एक काम करूया, आपण कमी वेळात जेवढे जास्त बनवता येतील ना तेवढे लाडू बनवले, चालेल? हां अजिबात नाही. हे बघ, सुरुवातीचे 50 एक तू वळायचेस आणि इथला आटपून लगेच घरी जायचं. बाकीचं पुढचं काय असेल ना ते सगळं मी बघते. पण इतकी काय घाई आहे? तिलाही तिच्या घरी काम असतील की नाही. आजी आजी जरा सावकाश, हे थोडं थंड होऊ देत, त्याशिवाय याला अजिबात हात लावायचा नाही. आजी ऐकलं ना तिने काय सांगितलं ते? जरा जास्त घाई होती. नाही कसं आहे, या वयात आणि या वेळेला एवढी घाई बरी नाही. कसली इतकी घाई सुरू आहे राजू? मलाही कळेल. हाय. हाय. तुम्ही इथे कशा? अरे मीच बोलवलं होतं. बरं झालं तू लवकर आलास ते. आता मला घाई करायचं काहीच कारण नाही. घाई कशी नाही? नाही म्हणजे मगाशी ह्याच म्हणाल्या होत्या, मयुरीला लवकर घरी जायला हवं, हो की नाही? लवकर कशाला? मिस मयुरी आता इथे आल्याच आहेत तर त्या इथून जेवल्याशिवाय जाणार नाही. ओ नाही नाही, जेवून नको प्लीज. अगदी माझ्या मनातलं बोललास तू. आजी अहो खरंच नको. हे काही नाही, दोन घास तरी खाऊन जायलाच हवं. हो म्हणजे तिची सुद्धा परवानगी असायला हवी ना थांबायला, हो की नाही? हो. हे बघा. हे पा, मिस मयुरी एक वेळ माझा शब्द टाळतील पण आजी, आजीने बोललेला शब्द त्यामुळे टाळणार नाहीत. नाही आजी नको खरंच. हे बघ, काही ऐकणार नाही, तू जेवूनच जाणार आहेस, कळलं? किती वेळ लागतो अगं जेवायला? हो हो आता आजी इतकं म्हणताय तर मी तरी काय बोलणार ना. या राजवीरला पण नेमकं आत्ताच टपकायचं होतं. हा अजून थोडा वेळ इथे थांबला तर ताईच्या सगळ्या प्लॅनचा फियास्को व्हायचा. वेळीच ताईच्या कानावर घालायला हवं. आजी, आपल्याकडे तिळगुळ बनवण्याची एक प्रथा होती ना? हो, तुला कसं माहित रे? नाही माहित असं नाही, पण प्रत्येक सण आला की तूच सांगतेस ना आपल्या घराची काही ना काहीतरी एक विशिष्ट प्रथा असते म्हणून. सो आता संक्रांत आलीये, मग संक्रांतीची पण काहीतरी असेलच ना प्रथा? अरे त्यावेळी मी माझ्या सासूबाईंच्या बरोबर भरपूर लाडू वळायचे. किती? अरे 400 ते 500 लाडू. आणि त्यावेळी ना आपल्या पेढीमध्ये सगळ्या स्टाफला, गिराहिकांमध्ये, नातेवाईकांमध्ये हेच लाडू वाटले जायचे. शेवटी घरी केलेल्या लाडूमध्ये जे प्रेम असतं ते विकत घेतलेल्या लाडवामध्ये कधीच नसतं. अरे आता लाडू देताना गोड गोड बोला असं म्हणावं लागतं. त्यावेळी ह्या लाडवांमध्ये इतका मायेचा गोडवा असायचा की असं काही बोलायला लागायचंच नाही. मग आता ती प्रथा बंद झाली आहे का आजी? अरे आता काळ बदलला ना की सगळ्यांच्या आवडीही बदलतात. आमच्या पुढच्या पिढीने एवढा उत्साह काही दाखवलाच नाही. त्यानंतर ही प्रथा कधी बंद पडली मला काही कळलंच नाही. पण आता मयुरी आली आणि मला माझे जुने दिवस आठवले. कोणते आजी, लाडू वळण्याचे की सासू सुनेचे? अरे मी लाख सासू सुनेचे दिवस म्हणेन.
पण त्यासाठी माझी नाचून घरी तर यायला हवी. पण तू तर लग्नाचं नावच काढत नाहीस. मी कायमचे डोळे मिटण्याआधी त्या सुनेचं तोंड बघते की नाही मला काही कळतच नाही. आजी माझ्या लग्नाचं आता तू टेन्शनच घेऊ नकोस आजी, कारण माझ्यासाठी एक छानशी मुलगी बघण्याचं प्रॉमिस मला भाऊसाहेबने केलंय. हो त्याने प्रॉमिस केलंय मला माझ्यासाठी एक चांगली मुलगी निवडणार म्हणून. ऐकलंयस का मयुरी काय म्हणतोय हा? तू आणि तुझा तो भाऊसाहेब, तुला काही विचारलं ना तरी तू लगेच त्या भाऊसाहेबाकडे बोट दाखवतोस. तू आणि तुझा तो भाऊसाहेब काय दोघांचं मेतकूट चाललेलं असतं सारखं मला काही कळत नाही.